बीड जिल्हा हा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात होता. द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठवाड्यात आला. बीड जिल्ह्यात एकूण 11 तालुके असून 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 1952 पहिल्या लोकसभेत बीड मतदारसंघातून PDFचे रामचंद्र गोविंद परांजपे हे निवडून गेले होते. त्यांना 67752 एवढी मते मिळाली होती. 1957 दुसऱ्या लोकसभेत बीड मतदारसंघातून रखमाजी धोंडीबा पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 66013 एवढी मते मिळाली होती. 1962 तिसऱ्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसचे द्वारकादास मंत्री हे निवडून गेले होते. त्यांना 95700 एवढी मते मिळाली होती. 1967 चौथ्या लोकसभेत बीड मतदारसंघातून माकपचे नाना रामचंद्र पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 125216 एवढी मते मिळाली होती. 1971 पाचव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसचे सयाजीराव त्र्यंबकराव पंडित हे निवडून गेले होते. त्यांना 187132 एवढी मते मिळाली होती. 1977 सहाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून CPMचे गंगाधर आप्पा बुरांडे हे निवडून गेले होते. त्यांना 197497 एवढी मते मिळाली होती. 1980 सातव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसच्या केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर या निवडून गेल्या होत्या. त्यांना 203870 एवढी मते मिळाली होती. 1984 आठव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसच्या केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर या निवडून गेल्या होत्या. त्यांना 221421 एवढी मते मिळाली होती. 1989 नवव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून जनता दलाचे बबनराव दादाबा ढाकणे हे निवडून गेले होते. त्यांना 229496 एवढी मते मिळाली होती. 1991 दहाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसच्या केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर या निवडून गेल्या होत्या. त्यांना 260035 एवढी मते मिळाली होती. 1996 अकराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाच्या रजनी अशोकराव पाटील या निवडून गेल्या होत्या. त्यांना 289995 एवढी मते मिळाली होती. 1998 बाराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 332946 एवढी मते मिळाली होती. 1999 तेराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे निवडून गेले होते. त्यांना 332946 एवढी मते मिळाली होती. 2004 चौदाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे निवडून गेले. त्यांना 425051 एवढी मते मिळाली होती. 2009 पंधराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे गोपीनाथराव पांडुरंग मुंडे हे निवडून गेले होते. त्यांना 553994 एवढी मते मिळाली होती. 2014 सोळाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे गोपीनाथराव पांडुरंग मुंडे हे निवडून गेले होते. त्यांना 635995 एवढी मते मिळाली होती. 2014 पोटनिवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपाच्या प्रीतम गोपीनाथराव मुंडे या निवडून गेल्या होत्या. त्यांना 922416 एवढी मते मिळाली होती. 2019 सतराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाच्या प्रीतम गोपीनाथराव मुंडे या निवडून गेल्या होत्या. त्यांना 678175 एवढी मते मिळाली होती.